आली स्थानिक अत्यावश्यक वस्तू असलेल्या किराणा दुकान भाजीपाला आणि दूध दुग्ध व्यवसाय औषध आणि हे सर्व 27 तारीख पासून सुरू होतील आणि या व्यतिरिक्त असलेल्या सर्व दुकान 28 पासून मंगळवारी पासून सुरुवात होतील आणि एपीएमसी आम्ही 3 दिवस बंद ठेवतो आणि त्यांच्या अल्टरनेटिव्ह व्यवस्था विजापूर रोड मध्ये एसआरपी कॅम्प मध्ये ठेवतो, पुणे रोड मध्ये पुणे जकात नाका परिसर मध्ये ठेवतो, बार्शी रोड मध्ये भोगाव कत डिपो जवली चमकली जागा मध्ये ठेवतो, तुळजापूर रोड मध्ये मासरूम गणपती जवली मोगले मैदान मध्ये ठेवतो, होटगी रोड मध्ये श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सुपर मार्केट परिसरातील मोकली जागा मध्ये ठेवतो आणि अक्कलकोट रोड मध्ये गॅस पंप परिसर मध्ये ठेवतो, हैदराबाद रोड मध्ये मंत्री चंडक मोकली जागा मध्ये आम्ही ठेवतो आणि देगाव रोड मध्ये चंदन सीएनएस हॉस्पिटलच्या विरुद्ध असलेल्या रस्ताच्या मोकल्या जागा मध्ये आम्ही ठेवतो. या ठिकाणी म्हणजे आमचा मेन उद्देश आहे एकदम गर्दी वाढू नये म्हणून आम्ही सोमवारी अत्यावश्यक असलेल्या सर्व किराणा दुकान आणि भाजीपालाच्या व्यवस्था आम्ही केलेले आणि बाकी अत्यावश्यक नसलेल्या दुकानाच्या 28 पासून तो अगोदरच्या नियमाप्रमाणे तो सुरुवात राहतील आणि एपीएमसीमध्ये पण एकदम गर्दी वाढू नये म्हणून 3 दिवससाठी म्हणजे बुधवारपर्यंत या वेगळ्या 8 जागामध्ये वेगळा त्यांच्या व्यवस्था केलेली आहे आणि आमच्या लॉकडाऊनच्या अगोदरचा जो आदेश होता त्याच आदेश या सोमवारीपासून सर्वांना लागू होतील. जो जुना आदेश होता जुना आदेश सोमवारीपासून लागू होतील आणि राज्य शासनाचा जो वेळोवेळी येत असलेल्या निर्देशनाप्रमाणे आम्ही सुधारित आदेश काढणार आहे.